राहिलेली जोडी पाहू शकाल. मनोज थापटे आणि दीपक मेंगालची जोडी वैयक्तिक पहिलं सांगली पहिले शेवट गोल्ड ट्रेकर गोविंद. सलाम वीर मनोज थापटे आणि दीपक मेंगालची जोडी पाहू शकाल. टीम खांडीचा पाडा विपक्ष खैरपाडा एकच ग्रामपंचायतील दादा टीम्स आमने सामने गोविंद मनोज साठी. पहिला बॉल वाईड राहिलेला पाहायला मिळतोय. पंचाचे दोन समांतर धावा येतील अवंतर आणि एका एक्स्ट्रा रन्स धावफलकावर एक. नक्की जो मनोज आपटे साठी कॅश प्राइज आलेला आहे. नामदेव भुतावरे 100 रुपये कॅश प्राइज दिले. ओहो क्या बात है कमाल लाजवाब. एकच दिलाय किती वेळा जिंकाल सागर दादा कारण नक्कीच डीजेच्या भूमिका आज दुपार सुद्धा सत्रामध्ये जुळलेला आहेत. एक गडी बाद एक अशी धावसंख्या. न्यू बॅटर राजेश गिरा. आता मात्र नक्कीच उद्याचा फलंदाज आहे तिकडे राजेश गिरा. पहिला चेंडू वाईट त्यानंतर मात्र मनोज दापटे बाद गोलंदाजाची पुन्हा एकदा मोठी ललक पाहायला मिळते. गोविंद तयार राजेश गिरासाठी. फिल्डिंग सेट असेल एक काऊ कॉर्नर तर दुसरा लॉंग ऑफला पाहू शकाल. क्षेत्ररक्षण रचना पाहायला मिळते. यस गोलंदाज गोविंद तयार. ओहो यावर मात्र नक्कीच वाईड बॉल पंचाचे दोन समांतर धावा येतील अवंतर. धावसंख्या पाहायला मिळते ती एक गडी बाद धावसंख्या दोन. टीम खांडीचा पाडा विपक्ष खैरपाडा एकाच ग्रामपंचायतील हे दादा टीम आमने सामने पाहू शकाल. या दुंदा स्मृती चषकामध्ये फाईट पाहायला मिळते रंगताना पाहायला मिळते. कुंभमेळा अवतरला आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये संध्याकाळचं सत्र. याला मात्र सेन्सिबल ड्राईव्ह पाहू शकाल. ओहो थ्रो थोडासा नक्की लेट झाला. दीपक मेंगाल नक्की डेंजर झोनला धावत होता. धावसंख्या पाहू शकला आता मात्र टीम खांडीचा पाडा संघाची एक डिबात धावसंख्या तीन. दीपक आणि राजेश जोडी आहे मैदानामध्ये. मनोज मात्र पवेलीमध्ये. यातील विजय संघ विपक्ष मोहपाडा असा सामना असेल मित्रांनो नोंद घ्यायचे. त्याच गोलंदाजा गोविंद दीपक साडी या मात्र लजीज ड्राईव्ह ऑन साईडला एक सिंगल जुळली जाती आहे. दुसऱ्या धावासाठी होणार नाही प्रयत्न आणि फक्त एकच सिंगल जुळली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाती आहे चार आकड्यावरती एक गडी बाद धावसंख्या चार. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते गोविंद मॅन फ्रॉम खैरे खैरपाडा टीम कडनं. गावा लदगज पाहू शकाल. याला मात्र ऑन साईडला फटका लाजबाब आहे. वन बॉस आमच्या मंचाला सलामी देत. ओहो आमच्या डीजे सागरला सलामी देणारा हा चौकार चार धावा. पाऊस एक गडी बाद 18 असं पावशाल एक गडबड 8. गोलंदाज गोविंद राजेश गिरासाठी चांगलासा चौकार पाहायला मिळाला. याला आडव्या बॅटने कडक प्रहार. चेंडू डीप मिड बाउंड्रीच्या बाहेर रन्स मिळतील चार चौकार डीजे. धावसंख्या पाहू शकाल एक गडी बाद 12. आता मात्र राजेश गिरा बॉलला मात्र पाठवताना चौकार. नेक्स्ट बॉल गोविंद
त्याला मात्र वाईड बॉल, या वाईड तसाने धावसंख्या जाते तेराच्या घरामध्ये, एक गडी बाद तेरा। शेवटचा बॉल असेल आता मात्र पहिल्या सत्रातील लकी जो पहिली ओव्हर पाहायला मिळतोय, पिवनचा षटक हाताळताना पाहायला मिळतोय खरपडा संघाकडनं। गोविंद नक्कीच श्रीकृष्णाचं नाव पाहायला मिळतं, गोविंद गोविंद तयार राजेसाठी, लाजबाब स्ट्रोक आमच्या नक्कीच एबीडी स्पोर्टचे सर्व सर्व अमोल सावंत यांना सलामी देणारा हा षटकार सहा धावांसाठी। नक्की जर धाव संख्या सहाने पुढे जाती आहे, धाव संख्या सहाने पुढे जाती आहे, 19-19 धाव फलकावर एक गडी बाद धाव संख्या 20 पाहू शकाल। टीम खांडी चापडा संघाचे दुसरे षटक मार्गस्थ पाहायला मिळते पुन्हा एकदा जीवन। हा फ्लॅकर बॉलला उडवायचं होतं ऑन साईडला, ओहो मिस झेल आणि चेंडू चौकार, आता चुकीला माफी नाहीये, झेल सुटलाय आणि चौकार सुद्धा आलाय, जीवन तयार पुन्हा एकदा गोंधळ मार्कवर। यावर मात्र लॉंग ऑफ मध्ये जातोय चेंडू, चेंडू वन बॉल सी मारे शापार आणि हा चौकार, धाव संख्या चार ने पुढे जाते 30 याकडे वरती। मेंगलला पाहू शकाल आहे क्रीज वरती, गोलंदाज सतीश दीपक साठी, हा ट्रॅकर बॉलला उडवला इन साइड आउट, फटका फसलेला आहे, होणार नाही चुकी, बडी मछली जाल में दीपक मेंगल बॅक टू पवेलियन। आता मात्र धाव संख्या धाव फलकार पाहू शकतो, दोन गडीबाद 30 न्यू बॅटर संजय, गोलंदाज सज्ज यार मात्र मोठा प्रहरी फटका पुन्हा एकदा मिस, प्रदीप लोते येत आहेत, ओहो चुकी होतीये प्रदीप, तिकडे थोडस नक्कीच फुटबॉल रीत्या बॉलला मात्र उडवलं गेलं, थोडस मेसी आणि रोनाल्डो याच्या मार्फत नक्की प्रदीप लोते यांनी बॉलला मात्र उडवला तुडवला फुटबॉल रीत्या। धाव संख्या 32 अजून काही चेंडू शिल्लक असेल पाहूया, टीम खांडीचा पाडा विपक्ष खैरपाडा एक मोठी लढत, कोण नक्कीच भूपाडा संघाची खेळणार हा सामना नक्कीच निश्चित करेल। याल मात्र बॉलला उडवायचं होतं, मिस टाइम जो फटका फसलेला आहे, ओहो क्या ए प्रभू या क्या हुआ, चौकार धाव संख्या जाते 36 याकडावरती, 36 ऑन द बोर्ड लॉस ऑफ टू विकेट, दोन गडी बाद 36 धाव संख्या, गोलंदाज तयार सतीश, तीन षटकाचा सामना आहे मित्रांनो, कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, आणि जो खेळाडू नक्की जर धूम्रपान असेल मद्यपान असेल करणारा जर आढळला तर त्या संघाला नक्की बॅन केलं जाईल, त्या खेळाडूला मात्र कायमस्वरूप बॅन केलं जाईल ही नोंद घ्यायची आहे, कर्णधार असेल जबाबदार, अतिशय कडक नियम आहेत मित्रांनो, फक्त बीमर साठी रिव्ह्यू आणि अंपायर डिसाइड फायनल डिसिजन। सतीश तयार संजय साठी बॉलला उडवायलाय, ओहो संजय संजयने मात्र गगन भरारी षटकार सहा धावांसाठी, आणखी निघतोय मास्टर क्लास मास्टर स्ट्रोक षटकार। जाऊन पोहोचते 42 आकड्यावरती, दोन गडी बाद 42 धाव संख्या धाव फलकार पाहू शकाल,
आता मात्र पाहूशाल काय घडतंय काय बिघडतंय. दोन गडी बाद 42 धाव संख्या. सतीश तयार संजय साठी. बॉलला उडवायचा होता इन साइड फटका. चेडू त्याला वायरिस लॉंगला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न संजय. फलंदाज गॉन. चला न्यू बॅटर धावत पळत 1+1 विकेट. धाव संख्या 43 तीन गडी बाद. सुनील तीन गडबा 43. ओहो आले आलेच प्रहारी फटका. सुनीलच्या बॅट मध्ये शेवटच्या चुनौती गणगाती प्रहार. नक्की जर रागात आला होता आणि रागाचा षटकार सुनीलने मात्र भिडकावून दिला. धाव संख्या 6 ने पुढे जाते आहे. एकोणपन्नास जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. 18 बॉल 50 धावांची गरज. चला विनंती करतोय त्वरित क्षेत्र सजवायचं आहे. टीम खांडीचा वाडा अर्थात मेजर विनंती करतोय. 18 बॉल आणि 50 धावांची गरज. 18 बॉल 50. पाहू शकाल त्याचबरोबर नक्कीच एक शहापूर तालुक्यातील मोठं नाव पाहायला मिळते. कोंडरामजे हिंदोळे साहेब विथ सध्याच्या घडीला विद्यमान आमदार दौलतजी नक्की त्या स्क्रीनवर पाहू शकाल एक मोठं नाव शहापूर तालुक्यातील अजितदादा पवार गट राष्ट्रवादी कोंडरामजी हिंदोळा साहेबांचं शुभागमन झालंय. शहापूरच्या सध्याचे विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेबांचं पीए पर्सनल असिस्टंट आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. त्याचबरोबर विठ्ठलजी बरोरा आणि सोमा हिंदोळा स्क्रीनवरती येत आहेत. क्या बात है एक शहापूर तालुक्यातील मोठं नाव. ओहो क्या बात है कोंडरामजी हिंदोळा साहेबांचं शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत या फटाक्याचे. कॅमेरामॅन जरा फटाक्यावरती सुद्धा कॅमेरा मारायचा आहे. ह्या बघा नुसता धुराला पाहू शकाल. हे वेलकम पाहायला मिळतंय. नक्की पाहू शकाल हीच आतिषबाजी होती. कोंडरामजी हिंदोळे साहेबांचं शुभागमन झालंय. एक शहापूर तालुक्यातील एक मोठं नाव सध्याच्या घडीला नक्कीच अजितदादा पवार गट राष्ट्रवादी. अजितदादांचे नक्कीच युवा नेतृत्व म्हटलं जातात ते कोंडरामजी हिंदोळे साहेब. त्याचबरोबर
दौलोजी दरोडा साहेब सध्याच्या घडीला विद्यमान आमदार शहापूर विधानसभेचे पर्सनल असिस्टंट कोंडमजी हिंदुळा यांना ओळखलं जातोय आणि त्यांचं आगमन या स्पर्धेत पाहायला मिळत आहे. याला मात्र पाऊशाला ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक आलाय एका सिंगलच्या सैन्य धावसिका पुढे जाते. आता मात्र डावखुरा फलंदाज द बाहुबली मिस्टर बाहुबली ऑफ खैरपाडा प्रदीप लोटे स्ट्रायकिंग एंड वरती या 50 धावा मारायच्या आहेत. तर शेवटच्या बॉल परत मात्र प्रदीपला थांबावं लागेल. प्रवीण भगत तयार. यावर बॉलला उडवलाय दीपक बेंगालो. हो कमाल लाजवाब जेल मात्र सोडला गेला. नक्की जाव हात मात्र नक्की बॉल मात्र हातातून निसटला गेला. धावसंख्या पावशाल दोन बिन गडीबात दोन धावसंख्या धाव फलकावर नुकताच कोंडरामजी हिरवा साहेबांचं शुभागमन झालंय. मोपाडा गावचं गोड व्यक्तिमत्व एक सह्याद्री आदिवासी शहापूर तालुका सदस्य त्यांच्याकडे पाहिलं जात. एक मोठं नाव आहे कोंडरामजी हिंदुळा साहेबांचा उद्योजक असेल कॉन्ट्रॅक्टर ओळख आहे त्यांची. एक युवा नेतृत्व सुद्धा विद्यमान साहेबांच नक्की जा पाहू शकाल. एक विश्वासू कार्य क्षमतेतलं पाहू शकाल मनुष्य आहे हा कोंडराम दादुआ. वेलकम सर. यावेळी मला चौकार पाहायला मिळतोय. कौशल सहा सिक्स ऑन द बोर्ड गोलंदा ट्रॅक वर प्रवीण तयार. 15 बॉल 44 बॉलला मात्र उडवलाय फटका मिस फॅन स्ट्रोक क्षेत्रक्षक आलाय. याला मात्र मनोज धापटे जेल मात्र कॅरी केला जाते. विलास विलासचा खेळ खल्लास न्यू बॅटर दिनेश. जी वरोरा साहेब असतील त्याचबरोबर नक्कीच पाहू शकाल सोमा हिंदोळा साहेब असतील आणि कोंडरामजी हिंदोळा साहेब नक्कीच पाहू शकाल व्यासपीठावरती. या स्पर्धेला नक्कीच सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. 14 बॉल 44 गोलंदाज सज्ज. ओहो बॅटची लिडिंग एज लागली होती. मनोज धापटे चुकी करतोय. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. प्रदीप लोटेला मात्र स्ट्राईक देणं गरजेचं आहे का हे सुद्धा प्रश्न निर्माण होते मित्रांनो. दरम्यान गोलंदाजच्या 13 बॉल 44 गोलंदाजच्या प्रवीण प्रवीणने मात्र ब्रह्मास्त्र टाकला गेला होता. इट इज अ डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिला समाप्त. एक गडीबाद 6 अजूनही 12 बॉल 44 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 22 धावा. प्रत्येक षटकामध्ये 22 धावा 12 बॉल 44 चं समीकरण. नेक्स्ट मॅच असेल अर्थात कोंडरामजी हिंदुळा साहेबांचा संघ अर्थात मोपाडा यातील विजय संघाशी फाईट करताना पाहायला मिळेल. बारा बॉल 44 हो याल मात्र नक्कीच पावशाल रन्स मिळतील. हाताला ब्रश करून जातोय मात्र चेंडू. एक सिंगल दुसरा त्याचा प्रयत्न आणि दोन धावा धावफलकावर जुळल्या जात आहेत.
विलास गोलंदाज पाऊशल प्रदीप लोतीसाठी 11 बॉल 42 एकच सिंगल शॉर्ट रन रोहन सर शॉर्ट रन असा का दाखवायचा ओके 11 बॉल 43 धावांची गरज गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज विलास सामना प्रदीप लोती आव्हान मात्र नक्की 50 ठेवलाय ओहो मिस्टाइम चा फटका फसलाय या बोली मात्र नक्की 3 ड्रॉप सायलेंट आता मात्र नक्की जर कुठेतरी कम बॅक केलंय खाणी तेवढा टीमने 90% कम बॅक खेळताना पाहायला मिळतोय प्रदीप लोते आता बाहुबली आउट मात्र समीकरण 10 बॉल 43 धावांचा 2 गडीबाद 7 धाव सगळ्या धाव फलकावर पाहू शकाल 10 बॉल आणि 43 धावांची गरज गोलंदाज सज्ज बॉलला उडवायचा होता पुन्हा एकदा मिस टाइम चूक ओहो क्षेत्रशिक आले होते परंतु मात्र नक्की पोहोचले नाहीयेत एका सिंगलच्या सहाय्याने धाव सगळ्या 9 बॉल ओहो क्या बात आहे 9 बॉल नक्की जर पंच नक्की तटस्थ पंच पाहू शकाल रोहन यांचं नक्की जर मी तर म्हणतो की एमसीए मध्ये फॉर्म भरावा की एमसीए मध्ये नक्की जर एकच अँगल आहे जो क्षेत्रक्षेप दिसणार नाहीये कारण अँगल डायरेक्ट पिच वरती जातो पंच ही नोंद घ्यायची दहा बॉल 43 स्विंग अँड मिस इट इज अ डॉट डिलिव्हरी पाऊशाल काय फ्री हिटची चान्स होती फुल टॉस बॉल फुल टॉस वसूल केला जाईल का मिस टाइम स्ट्रोक परंतु षटकार आहे प्रेक्षक स्टँडला सलामी देणार हा दिनच्या बॅट मधनं षटकार 6 धावा लेट फ्रंटेड येतोय बॅटर फलंदाज बॅट मध्ये षटकार 50 धावा कुठल्या गेल्या होत्या थोडे तरी खराब गोलंदाजी राहिले होते बॉलची पूर्तता करायचे बॉल किती झाले 4 झालेले आहेत ओके म्हणून रोहन सर सांगतोय मी एमसीए मध्ये फॉर्म भरा मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये तिथे एका पंचाला 2500 रुपये पर डे दिला जातोय रोहन सर मालामाल व्हाल भरा याला ऑनसाईडला फटका क्षेत्ररक्षक आहे तिकडे एक सिंगल जुळले दीपक आले तिकडे मुंबई क्रिकेट असोसिएशन डाव मिळणार नाहीये एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये नक्की जर जी परीक्षा होते त्या एक्झाम मध्ये पास झाला तर नक्की जर अंपायर 3 महिन्यांचं नक्की जर तिथे कोचिंग दिली जाते नक्की लेदर बॉल असो या टेनिस बॉल असो एमसीए मध्ये ज्याची निवड होती त्याला मात्र नक्की जर परीक्षा द्यावी लागते एमसीए मध्ये जर तुम्हाला व्हायचं असेल तर नक्की देऊ शकता आता मात्र मार्च महिन्यामध्ये मित्रांनो नक्कीच येते एमसीएची एक्झाम तुम्हाला द्यावा लागेल यावर मात्र फलंदाज गॉन आणि एमसीएची जर एक्झाम दिली आणि 5 झाले तर नक्की तुम्हाला सर्टिफिकेट दिला जातो आणि नक्की तिथे पॅनल असतात मित्रांनो आणि एमसीएचे मात्र अंपायर असतात ते मात्र पर डे 2500 रुपये घेतात हजर अरुण वाघ साहेबांचं सुद्धा आगमन झालंय तुमचे परमित्र इकडे बोलवत आहेत कोंडरामचे हिंदोळ साहेब यायचंय इकडे बोलवताना फार मिळत आहेत मी विनंती होतोय सन्माननीय आदरणीय अरुणजी वाघ साहेब यायचंय आपण तुमचे परममित्र एवन जोडी इकडे सोमाई हिंदोला आणि कोंडरामजी हिंदोला तुमची वाट पाहताय 6 बॉल 33 5 षटकार आणि 1 चेंडूवर 3 धावा
मोपाडा संघाचा कर्णधार इथे येऊन थांबायचा. मोपाडा संघ 6 बॉल 33 यावेळी मात्र पहिला चेंडूवाला इट इज अ डॉट डिलिव्हरी 5 बॉल 33 सामना कुठेतरी आता मात्र पाहू शकाल ते बॅकफुटला आहेत. यावेळी मात्र नक्कीच आता बॅकफुटला पाहू शकाल आणि वरच्या सुचवडवलं जात आहे. टीम खांडीचा पडा अर्थात मेजर यांचा संघ मनोज धापटे एक डावखोर असा गोलंदाज वापरला जातोय. कुठेतरी नक्कीच प्रयत्न थोडेसे नक्कीच खराब गोलंदाजी. प्रदीप लोटे नक्कीच चांगला विचार करत असतील डगआउट मध्ये की नक्कीच 40 पर्यंत असता तर नक्कीच धावा मात्र मारल्या असता आम्ही सुद्धा. परंतु मात्र इथे 50 टार्गेट होतं गोलंदाजाच्या मनोज यावर. नक्कीच पाहू शकाल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहू शकाल एक सिंगल. आता मात्र सामना मात्र गबळ त्यांना पाहायला मिळतोय. चला लवकरात लवकर टीम खांडीचा पडा दोन सामने खेळवायचे मित्रांनो ही नोंद घ्यायची आहे. तीन बॉल 31 दरम्यान गोलंदाज याला होता पायरो टाकलेला गेला बॉल ब्रह्मास्त्र वापरला गेला होता. चांगला गोलंदाजी पाहायला मिळते मनोजच्या मार्फत. इट इज अ चांगली गोलंदाजी कौतुक करण्यासाठी राहिलेली आहे. आतापर्यंत विचार केला जर टीम खांडीचा पडा टीम कडनं आणि 2 बॉल 31 धावांची गरज. नक्कीच अरुण वाघ यांचं आगमन झालंय. एक मुपाडा गावचं गोड व्यक्तिमत्व उद्योजक ज्यांच्याकडे पाहिलं जात. वेलकम फलंदाज गोन. चला एक बॉल आहे धावत फल सत्या धाव पटकन आणि मूव यापुढे होणार सामना. मूव पडा विपक्ष यातील विजय संघ अर्थातच नक्कीच आता मात्र विजय निश्चित केलाय टीम खांडीचा पाडा.